सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो मी प्राध्यापक सतीश शिर्के मिशन स्पर्धा परीक्षा या अंतर्गत भारताचा भूगोल याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहत आहोत मिशन स्पर्धामध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं स्वप्न त्या ठिकाणी बाळगलेलं आहे आणि त्याच्या पूर्तीसाठी तुम्ही रात्रंदिवस परिश्रम घेत आहात आणि म्हणून सतीश शिर्के युट्यूब चॅनलवरती मी मिशन स्पर्धा परीक्षा अंतर्गत एका दृष्टिक्षेपात तुम्हाला वेगवेगळ्या भूगोलाच्या संकल्पना आणि अन्य, अन्य विषयाच्या संकल्पना समजण्यासाठी व्हिडिओ त्या ठिकाणी देत आहे आज आपण असाच एक व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे स्थानिक वेळ आणि वेळ आता हा जो प्रश्न आहे यावरती तुम्हाला सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असतो आणि म्हणून स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ ह्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे या माध्यमातून समजतील विद्यार्थ्यांनो की सूर्योदय जेव्हा होतो त्यावेळेस तुम्ही सूर्योदयाच्या वेळी एखाद्या मोठ्या ग्राउंडवरती पटांगणामध्ये जर उभं राहिलात तर तुमची जी सावली आहे ती सकाळी आठ वाजता जर पाहिली तर अशी लांब दिसेल आलं लक्षामध्ये दुपारी सकाळी दहा वाजता थोडीशी त्याची लांबी काय होईल आठपेक्षा कमी होईल दुपारी बारा वाजता ती अजून कमी होईल आता एक खांबा आहे इथं दिलेला एक खांबाचं सांगतोय तसं तुमचं पण दुपारी दोन वाजता ती पुन्हा काय होईल वाढेल आणि चार वाजता पुन्हा ती काय होईल त्या ठिकाणी मोठी होईल म्हणजे जसजसा ज़ पूर्वेकडून सूर्य उगवेल तसतसं काय होईल सावलीच्या आकारामध्ये वेळेनुसार त्या ठिकाणी तफावत जाणवेल आणि म्हणून याचं जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पृथ्वीची परिवलन आणि परिभ्रमण स्थिती आपण ज्याला म्हणतो सापेक्ष स्थिती यामध्ये निश्चितपणे आपणाला प्रभाव पडतो पहा की सूर्योदयानंतर जसजसा सूर्य काय होईल आकाशामध्ये जातो तस तसं काय होतं त्या ठिकाणी आपली सावली लहान लहान होत जाते आणि पुन्हा सूर्य जेव्हा पश्चिमेकडे जातो तेव्हा तस तसं काय होतं त्या ठिकाणी सावली पुन्हा आपली वाढायला त्या ठिकाणी लागते आणि म्हणून मध्यान्ह जेव्हा असतो म्हणजे सूर्य आणि आपण याचं जे लंब आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी असतो त्यावेळेस सूर्य डोक्यावरती असल्यावरती सूर्याची आपली सावली ही सर्वात लहान त्या ठिकाणी असते आणि म्हणून एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली जी वेळ असते एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानानुसार ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ असं मानलं जातं आता आपण जागतिक प्रमाण वेळ पाहूया पहा की स्थानिक वेळ आणि जागतिक प्रमाण वेळ याच्यामध्ये फरक असतो आता समजा आपण म्हटलं स्थानिक वेळेनुसार आपण एखाद्या अमेरिकेतल्या मित्राला फोन केला की के मी काय करतोय दुपारीच्या जेवणासाठी एक वाजता तुमच्याकडे येतोय ऐक विमानातून भारतानं तुम्ही निघालात भारतामधून आणि अमेरिकेत पोहोचला एक वाजता तर कदाचित त्यांच्याकडे रात्र झालेली असते आणि म्हणजे तुम्ही दुपारच्या जेवणाला जाण्याऐवजी रात्रीचं त्या ठिकाणी एक वाजलेली असू शकते तर हा फरक जो आहे तो फरक दूर करण्यासाठी जगानं एक काय केलेली आहे निश्चित प्रमाण वेळ केलेली आहे आणि ती वेळ म्हणजे जगातील सर्व घड्याळं त्या पद्धतीनं चालतात त्याला आपण जागतिक प्रमाण वेळ म्हणतो आता इथं तुम्हाला एक नकाशा दिलेला आहे या नकाशावरून शून्य अंश रेखावृत्त जे असतं या रेखावृत्ताला आपण काय म्हणतो मूळ रेखावृत्त असं म्हणतो आणि या मूळ रेखावृत्तावरून जागतिक प्रमाण वेळ ही निश्चित केलेली आहे आता जागतिक व्यवहारासाठी जी जागतिक प्रमाण वेळ मूळ रेखावृत्त म्हणजे शून्य अंश रेखावृत्त म्हणतो आपण इंग्लंडमधील ग्रीनीचे जे शहर आहे ते शहरावरची स्थानिक वेळ ही जागतिक प्रमाण वेळ त्या ठिकाणी मांडली जाते बऱ्याचशा वेळेला घड्याळामध्ये आपण जी एम टी असं म्हणतो ग्रीनविच मिन टाईम विचारात घेतली जाते आणि त्या अनुषंगानं रेखावृत्ताच्या संदर्भामध्ये काय केला जातो फरक हा सांगितला जातो आता इथं बारा वाजले म्हणजे जगात त्यावेळेस सगळीकडे एकच वेळ प्रमाण वेळ त्या ठिकाणी धरली जाते आता भारताचा आपण विचार जर केला तर भारत हा जागतिक प्रमाणवेळेचं जे रेखावृत्त आहे त्या रेखावृत्ताच्या कुठे आहोत आपण पूर्वेला आहोत आणि म्हणून जागतिक प्रमाण वेळ आणि भारतीय प्रमाण वेळ यामध्ये आपण जर पाहिलं तर पाच तास तीस मिनिटांना आपण पुढे आहोत कारण आपण पूर्वेकडे आहोत इकडे अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर ते मागे असतील आणि म्हणून त्या ठिकाणी ग्रीनीच येथे संध्याकाळचे जर पाच वाजलेले असतील तर भारतामध्ये रात्रीचे साडे दहा वाजलेले त्या ठिकाणी असतात तर अशा पद्धतीनं ही जागतिक प्रमाणवेळ निश्चित केलेली असते आता इथे एक चार्ट दिलेला आहे माहिती दिलेली आहे की माहीत आहे का तुम्हाला तर पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणी सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्या ते ठिकाणी मध्यान्न झालेली असते आलं लक्षामध्ये मध्यरात्रीपासून मध्यान्नापर्यंतची वेळ असते इंग्रजी सांगताना आपण अंकापुढे ए एम लिहितो आपण एम लिहितो कधी कधी पी एम लिहितो तर इथं सांगितलेलं आहे की मध्यान मध्यरात्रीपासून मध्यान्नापर्यंतची वेळ असते इंग्रजी सांगताना आपण एम असं लिहितात याचा अर्थ अँटी मेरिडियन असा होतो आणि जेव्हा परिबलनामुळं एखादे रेखावृत्त मध्यान्ह वेळेच्या पुढे सरकतं तेव्हा त्यावेळेस मध्यान्नोत्तर वेळ काळ असं म्हटलं जातं आणि म्हणून दुपारी मध्यान्हापासून ते रात्री मध्यरात्रीपर्यंतची वेळ इंग्रजी सांगताना त्याच्या पी एम लिहिलं जातं पोस्ट मिडियम असं त्या ठिकाणी म्हटलं जातं म्हणजे रात्री बारा ते दुपारी बारा एयम आणि दुपारी बारा ते रात्री बारा पी एम असं त्या ठिकाणी लिहिलं जातं आता पहा कोणत्याही रेखावृत्ताच्या पूर्वेकडील रेखावृत्तावरील वेळ ही पुढे असते हा लक्ष आता आपण जागतिक प्रामाणिक आणि भारताची वेळ पाहिली तर पश्चिमेकडील रेखावृत्तावरील वेळ काय असतं मागे असते मी तुम्हाला अमेरिकेचं उदाहरण दिलं होतं जस जसे दोन रेखावृत्तामधील अंतर वाढत जाते तसतस त्यांच्या तस तस स्थानिक वेळेतील फरक काय होतो वाढत जातो आणि म्हणून दोन ठिकाणच्या रेखावृत्तामधील अंशात्मक फरकास चार मिनिटानं गुणलं तर त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेतील फरक किती मिनिटे आहे ते समजतं रेखावृत्तातील अंतर आपण नकाशा किंवा पृथ्वीगोल यांच्या सहाय्यानं काय करू शकतो ठरू शकतो आणि म्हणून पृथ्वीच्या पृष्ठावरील एखाद्या ठिकाणची स्थानिक वेळ मध्यान्ना संदर्भाने निर्धारित केली जाते म्हणजेच एका रेखावृत्तावरील स्थानिक वेळ सारखीच असते कारण रेखावृत्त हे उभ्या दिशेमध्ये असतो उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव यांच्यामध्ये सर्व ठिकाणी काय असतं सारखीच वेळ असते पुन्हा तुम्ही शून्य अंशाचं नंतर तुम्ही समजा बारा अंश पाहिलं तर बारा अंशावरती जी जी ठिकाण असतात त्या ठिकाणांची वेळ ही सारखी मांडली जाते आता हे लक्षात ठेवलं पाहिजे की पृथ्वीला एक परिवलन म्हणजे स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तीनशे साठ अंश म्हणतो आपण पूर्ण करण्यासाठी सुमारे काय लागतात चोवीस तासाचा वेळ त्या ठिकाणी लागतो पृथ्वी एका तासाला तीनशे साठ अंश भागिले चोवीस तास म्हणजे पंधरा अंश स्वतःभोवती काय होतं ती फिरते एका तासाला ती स्वतःभोवती पंधरा अंश फिरते पृथ्वीला एका अंशात फिरण्यास साठ मिनिटे भागिले पंधरा अंश असं जर केलं तर चार मिनिटे वेळ लागतो म्हणजे एक अंश स्वतःभोवती फिरण्यासाठी चार मिनिटाचा कालावधी लागतो तर एक तास जेव्हा ती फिरते त्यावेळेस ती पंधरा अंश काय होतं पुढे जाते आता प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत चार मिनिटांचा फरक त्या ठिकाणी पडतो शून्य अंश चार अंश आठ अंश बारा अंश याच्यामध्ये काय होतं चार मिनिटांचा फरक एक एक अंशाचा सॉरी एक एक अंशाचा त्याठी एक अंशाला चार मिनिटाचा फरक त्या ठिकाणी पडतो आता पहा आपण भारत स्थान व विस्तार पाहायचा आहे भारताच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण सांगू शकतो की भारताची प्रमाण वेळ हे जे रेखावृत्त आहे या रेखावृत्तावरून वुण ठरवलेली आहे ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त आहे आणि भारतीय प्रमाण वेळ या रेखावृत्तावरून वुण ठरवली जाते म्हणजे आपली प्रमाण वेळ ही मुख्य आहे जागतिक प्रमाण वेळ जशी शून्य आहे तशी भारताची वेळ ब्याऐंशी साडेब्याऐंशी अंश रेखावृत्तावरून ठरवलेली आहे तर हे ठिकाण कुठे आहे उत्तर प्रदेशामध्ये अलाहाबाद शहराजवळ मिर्झापूर तुम्हाला मिर्झापूर पर्याय दिलेला असेल अलाहाबाद पर्याय दिलेला असेल तर मिर्झापूर लिहायचं अलाहाबाद दिले असेल तर अलाहाबाद लिहायचं आणि म्हणून रेखावृत्ताच्या संदर्भ संदर्भामध्ये हे मध्यभागी रेखावृत्त मांडलं जातं सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी का होतो दुपारी बारा वाजले जातात तर थोडक्यामध्ये पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर ठिकाणामध्ये काय होतो तो फरक जाणवतो तर अशा पद्धतीनं आपणाला या रेखावृत्ताचा फरक आणि भारतीय प्रमाणवेळ आणि जागतिक प्रमाणवेळ स्थानिक प्रमाणवेळ या संकल्पना काय होतात त्या ठिकाणी तुमच्या पूर्ण होतात ठीक आहे इथेच थांबूया पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच मी आपल्यासमोर येईल माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटनसुद्धा दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपणाला प्राप्त होत राहतील धन्यवाद